युग पुरुष स्वामी विवेकानंद। ज्ञानवंत तू कीर्तिवंत तू अढळ तुझे स्थान तुझा पूजनी विनित होने हाच आमचा सन्मान तुझा पूजनी विनित होने हाच आमचा सन्मान। ज्यांच्या विचारातून अनेक युगायुगांसाठी प्रकाश निर्माण होत राहील असे स्वामी विवेकानंद हे थोर युगपुरुष होते। विवेकानंदांचा जन्म विश्वनाथ दत्त भुवनेश्वरी देवी या दाम्पत्याच्या पोटी 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता शहरात झाला। शालेय जीवनात स्वामीजी अत्यंत बुद्धिमान व प्रतिभावान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते। ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल विचारमंथन चालू असतानाच त्यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली आणि त्यांच्याकडूनच विवेकानंदांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले। रामकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे पवित्र कार्य पुढे चालवण्याची जबाबदारी विवेकानंदांनी आपल्या खांद्यांवर समर्थपणे पेलली। कार्याचा प्रचार आणि प्रसार करत त्यांनी भारतभर भ्रमण केले। त्या भ्रमंतीत त्यांना मातृभूमीच्या समस्यांची जाणीव झाली। त्या सोडवण्यासाठी योजनात्मक विचार त्यांनी मांडले। 1893 शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृती व हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते। त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो या दोन शब्दांनी संपूर्ण जगाला जिंकले होते। भारतीय तत्वज्ञानाच्या किनाऱ्यापासून पाश्चात्यांच्या विज्ञानवादापर्यंत समन्वयाचा खळखळाट करत वाहणाऱ्या त्यांच्या अमोघ वक्तृत्व वाणीने सारे पाश्चात्य देश दीपून गेले। पाश्चात्यांना भारतीय तत्वज्ञानाची शिकवण देऊन 1897 ते भारतात परतले। इंग्लंडमधून निघताना एका इंग्रज मित्राने त्यांना एक प्रश्न केला, विलासाची लीलाभूमी असलेली पाश्चात्य भूमी सोडल्यावर 4 वर्षांनी आपली मातृभूमी आपल्याला कशी वाटेल? त्यावर स्वामीजींनी उत्तर दिले, पाश्चात्य देशात येण्यापूर्वी मी फक्त भारतभूमीवर प्रेम करत होतो, पण आता मात्र भारत हा माझ्यासाठी तीर्थ होऊन बसला आहे। जेव्हा स्वामी विवेकानंदांनी भारतभूमीत प्रवेश केला तेव्हा तेजाचा दैदिप्यमान पुतळा असलेल्या या महान युगपुरुषांच्या स्वागतासाठी संपूर्ण राष्ट्र उभे राहिले। अवघ्या 40 वर्षांच्या मर्यादित आयुष्यात अमर्यादित अशा विचार आणि कर्तृत्वाने त्यांनी भारतीयांच्या समोर एक दीपस्तंभ उभा केला। स्वामीजींच्या प्रखर बुद्धिमत्तेने सारे जग आश्चर्यचकित झाले। त्यांच्या आढळ तपस्वीततेतून समाज मनावर आदर्शाचे प्रतिबिंब उमटले। त्यांच्या महान तेजाने सारे जगच दिपून गेले आणि त्यांच्या महान विचारांनी दशदिशाही प्रकाशमान झाल्या। अशा या युगपुरुषाला विनम्र अभिवादन। व्हेन द हाय हार्ट वी मॅग्निफाय अँड द सुपर विजन सिलिब्रेट अँड वर्शिप ग्रेटनेस पासिंग बाय आवर सेल्स आर ग्रेट। माणसे हवी आहेत, माणसे हवी आहेत, इतर सर्व काही आपोआप जुळून येईल, परंतु सशक्त श्रद्धावान व निष्कपट अशी तरुण माणसे हवी आहे। असे 100 तरुण मिळाले तरी जगात क्रांती घडवता येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, तुम्हाला जर हा निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।